छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी माझी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण झणझणीत असा काळ्या वाटणातील मटणाचा रस्सा बनवणार आहोत. येथे मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. सुरुवातीला मटणाला मॅरिनेशन करून घेणार आहे. यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे, एक चमचा मीठ घालून घेतला आहे, अद्रक लसूण कोथिंबीर 3-4 हिरव्या मिरच्या ह्या मिक्सर जारमध्ये वाटून घेतल्या आहेत. हे तयार करून घेतलेले वाटण पण यामध्ये घालून घेऊ आणि सर्व मटणाला हे छान लावून घेऊया. हळद, मीठ, अद्रक लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरची याची पेस्ट हे सर्व मटणाला छान लावून घेतलेलं आहे. आता याला मी 15-20 मिनटं मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देणार आहे. मटण मॅरिनेशन होईपर्यंत करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. गॅसवर मी पापड भाज्याची जाळी ठेवलेली आहे. यावर आपण कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत. येथे मी मीडियम साईजचे 2 कांदे मधोमध कट करून घेतले आहेत आणि खोबऱ्याची एक छोटी वाटी घेतलेली आहे. हे पण आपण आता गॅसवर भाजून घेऊ. खोबरं दोन्ही साईडनं छान भाजून झालं आहे. आता याला काढून घेऊया. येथे मी हिरव्या मिरच्या 4-5 घेतल्या आहेत, त्या आपण भाजून घेऊ. कांदा आणि हिरवी मिरची पण भाजून झाली आहे. आता याला काढून घेऊया. कुकरमध्ये मी 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे. आता या तेलामध्ये कांदा घालून घेतला आहे. कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. येथे मी 2-3 मिनिट कांदा छान परतून घेतला आहे. आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला टमॅटो पण घालून घेऊ. याला पण छान 1-2 मिनिट परतून घेऊया. टमॅटो पण छान परतून घेतला आहे. आता 15-20 मिनटं मटण मॅरिनेशन करून घेतलेले यामध्ये घालून घेऊ आणि हाय गॅस फ्लेमवर याला छान परतून घेऊया. त्यावर ताट ठेवून देऊ आणि यामध्ये पाणी घालून घेऊया. ताटातलं पाणी गरम झालेलं आपण मटणामध्ये घालून घेणार आहोत. येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. 3-4 मिनिटांनंतर पाणी छान ताटातलं गरम झालेलं आहे. आता आपण चेक करून घेऊया. बघू शकता मटणाला पण छान पाणी सुटलेलं आहे. आता हे गरम झालेलं पाणी आपण यामध्ये घालून घेऊ आणि याला हलवून घेऊ. यावर अजून ताट ठेवून यामध्ये पाणी घालून घेऊया. आपल्याला जितकं मटण रस्सा बनवायचं आहे तितकं गरम पाणी करून यामध्ये घालून घेऊ. यामध्ये मी 2.5 ग्लास गरम पाणी करून घालून घेतलं आहे. आता कुकरला झाकण लावून घेऊ. मटण शिजेपर्यंत रस्स्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. मिक्सर जारमध्ये भाजून घेतलेला कांदा, हिरवी मिरची आणि खोबरं हे घालून घेऊ. येथे मी खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहेत. अर्धा इंच आलं घालून घेऊ. 10-12 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया आणि कोथिंबीर. आता हे मिक्सर जारमध्ये छान बारीक वाटून घेऊ.
येथे मी मसाल्यामध्ये थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. कुकरच्या चार शिट्या झाल्यावर गॅस बंद करून घेतला होता. आता आपण मटण शिजलं का चेक करूया. बघू शकता मटण पण छान शिजलेलं आहे. आता भाजीला फोडणी देऊन घेऊ. कढई गरम झाली की यामध्ये मी अडीच पळी तेल घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त तेल घालू शकता. तेल छान गरम झालं आहे. आता यामध्ये थोडी हळद घालून घेत आहे. एक चमचा लाल मिरची पावडर, दीड चमचा गरम मसाला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त मसाले घालू शकता. एक चमचा धने पावडर घालून घेतले आहे. हे सर्व छान परतून घेतलं आहे. आता यामध्ये तयार करून घेतलेल्या मसाल्याची पेस्ट घालून घेऊ. हे पण छान परतून घेऊया. कमी गॅस फ्लेमवर मसाले छान परतून घेतला आहे. आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे. हे पण छान परतून घेऊया. सर्व मसाले येथे मी छान परतून घेतला आहे. मसाला जळू नये म्हणून यामध्ये मी एक चमचा मटण स्टॉक घालून घेत आहे. यामध्ये मसाला छान परतून घेऊया. आता यामध्ये मटणचे पीस घालून घेऊ. हे पण मसाल्यामध्ये छान परतून घेऊ. आता यावर 2 मिनिट झाकून ठेवून देऊया. दोन तीन मिनटं झाली आहेत. बघू शकता येथे मटणचे पीस मसाल्यामध्ये छान परतून घेतले आहेत. आता यामध्ये मटण स्टॉक घालून घेऊ. मसाला वाटलेल्या मिक्सर जारमध्ये मी अर्धा ग्लास कोमट पाणी घालून घेतलं आहे. ते पण घालून घेऊया आणि याला हलवून घेऊ. यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे. आता कमी गॅस फ्लेमवर याला उकळून घेऊया. चार पाच मिनटं येथे मी रस्सा छान उकळून घेतलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि यावर झाकण ठेवून देऊ. बघू शकता काळ्या वाटणातील टेस्टी असा मटण रस्सा तयार आहे. खूप छान झालेला आहे. आता सर्व करून घेऊ. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.